महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते इकड़े बघ हा मन सर्वांना दिवाळी हा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही पण मनाओ आम्हाला जरा प्रॅक्टिस झाली नाहीये तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज दिवाळीच्या कामामध्ये ब्लॉग शूट करणं झालं नाही राहून गेलं त्यामुळे जेवढा शूट झाला आहे तेवढा तुमच्यासोबत शेअर करत आहे तर निर्मई जे फटाक्यांना भिवून राहिली आहे आणि हे निर्मईचे पप्पा जोपर्यंत माझं चॅनल ग्रो होणार नाही तोपर्यंत व्हिडिओमध्ये कमी दिसणार हो ना निर्मई सायकल जी 2021 मध्ये दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजेच्या दिवशी घेतली आहे ही एक आठवण राहील आमची यूट्यूबवर निर्मी फटाक्यांना भिवून राहिली आहे निर्मला सायकल चालवत होते का ग सायकल चालवत होते का निर्मय चालवून दाखव हो तर आमच्याकडे आता शेजारच्या काही ताई आलेल्या आहेत काही काही भागात असतं की घरची पूजा आटोपली की दुसऱ्यांकडे जायचं हळदी कुंकवासाठी आणि प्रसादासाठी तर आम्ही सुद्धा घरी एक दोन घरी गेलो आणि ह्या ताईसुद्धा आमच्याकडे आलेल्या तर मी त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की सगळ्यांसमोर शूट करणं कॅमेऱ्याकडे बघून विचारत होते की हे काय शूट करताय मग त्यांना सांगावं लागलं की मी आत्ता ब्लॉग चॅनल सुरू केलं आहे वगैरे आणि मग दिवाळी म्हटलं की बायकांचं असतं की ही साडी कुठून घेतली दागिने वगैरे दिवाळी म्हटलं की दागिने आणि साड्या बायकांची खासियतच असते तर याच गोष्टी आमच्या सुरू होत्या त्यानंतर आता प्रसाद देते दादा पण आलेले आहेत हे पण शेजारीच आहेत अशा इथे आमच्या थोड्याशा गप्पा झाल्या हळदी कुंकू आणि प्रसाद देऊन आणि जेव्हा आपण यूट्यूबवर चॅनल ओपन करतो तर काही रिस्पॉन्स आपल्याला जेव्हा आपलं चॅनल छोटं असते ना रिस्पॉन्स खूप लोकांचा वेगळा येतो आणि जेव्हा चॅनल ग्रो करते ना तेव्हा त्यांचा रिस्पॉन्स जो असतो तो पॉझिटिव्ह येतो इकडे बसलेले आहे जेवणाची वाट बघत आणि माझ्या सासूबाई म्हणजेच आई संगीत शिकून राहिल्या आहे तर तोच एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करत आहे समुद्र मंथन झाले समुद्रातून लक्ष्मी आली लक्ष्मी आल्यामुळे तिचा तर म्हणून दिवाळी हा सण साजरा केला जातो दिवाळी हा सण साजरा केला जातो आता तुम्ही आम्हाला एखादी गाणं देवीचं गाणं ऐकवा Yeah.
तर सगळा स्वयंपाक हा मी आधीच करून घेतला, पण जी भाजी असते ते गरम गरमच छान वाटते, त्यामुळे मग विचार केला जेव्हा जेवायचं असते तेव्हाच मी गरम गरम भाजी बनवणार। तर म्हणून पूजा वगैरे आटोपली, सगळे जे आजूबाजूचे आले ते सगळं झालं आणि भाजी करायला घेतले। फार कोणी तेलकट खात नाही, थोडेच बनवायचे असते म्हणून वेळेवरही भाजी होऊन जाते। तर ऑलमोस्ट माझी भाजी पण तयार झाली आहे आणि आज स्वयंपाकामध्ये भाजी, पालक पनीर, शेव्याची खीर, कढी, वरण भात आणि तूप, चपाती आणि थोडीशी गोड पोळी एवढं आज आम्ही बनवलं। आणि बघू शकता निर्मय, बघा किती फटाक्यांना घेऊन राहिली का तू, हां एवढं खायचं असते का? 6 वर्षाची झाली आहे निर्मय, तरी सुद्धा फटाक्यांना घेते। आणि खरं म्हणायचं तर तिचा जन्मच फटाक्यांमध्येच झाला आहे। धनतेरसच्या दिवशी तर जेव्हा ती जन्माला आली तेव्हासुद्धा फटाके सगळीकडे फुटत होते, तरीसुद्धा तिची भीती ही गेलेलीच नाही आहे। इकडे माझी ॲक्टिंग सुरू आहे कारण मला बोलायची सवय नाही आहे म्हणून ॲक्टिंग सुरू आहे। तर आम्ही आता जेवण करू, आमची इकडे भाजी तयार होत आहे आणि आम्ही जेवण करू। जेवणाच्या वेळेवर माहिती झालं की यांनी तर नमस्कारच नाही केला, तर मग वेळेवर नमस्कार करायला लागले। मी तर ऑलरेडी सगळ्यांना आधीच नमस्कार केला होता। निर्मयचे पप्पा राहून गेले होते, तर ते त्यांच्या आईबाबांच्या पाया पडत आहे। निर्मय पण पायामाती पडली, तशी हलकी आली नाही, सांगितलं की पटकन ऐकते। खूप मोठी हो, छान अभ्यास कर, छान डान्स कर। अरे निर्मय तुझी सायकल तर दाखवलीच नाही ग, मोठी हाऊस त्याची मोठी खुशी। इथे आमचं जेवण सुरू आहे। तर हा होता आमचा छोटासा ब्लॉग। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे आमच्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तोपर्यंत बाय बाय।